सैनिक टाकळी येथे गेल्या 2-3 दिवसापासून सुरू असलेल्या धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे कृष्णा दूधगंगा पंचगंगा नदीच्या पाण्यापातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गावाच्या पूर्वेला कृष्णा नदीच्या तीरावरती वसलेल्या पुरातन रामेश्वर मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. गावचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाची दैनंदिन पूजा अर्चा केली जाते. सोमवारी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. खास करून श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर्षी पहिल्यांदाच नदीपात्राच्या बाहेर पाणी पडल्याने या मंदिरामध्ये पाणी शिरले असून सुमारे 2-3 फूट मंदिरामध्ये पाणी आहे. मंदिर शेजारी असलेल्या ओढ्यामध्ये नदीचे पाणी असल्याने ओढ्यातून पाणी मंदिरात शिरले आहे. अशाच प्रकारे जर पाण्याची पातळी वाढत राहिली तर संपूर्ण मंदिर 2 दिवसात पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवमहाराष्ट्र न्यूज साठी विनोद पाटील. आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. नवमहाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.